राधानगरी तालुक्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राधानगरी व गुडाळ ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. सध्या जगाबरोबर देशामध्ये सर्वत्र कोरोनाचा हाहाकार चालू आहे. त्याचबरोबर प्रशासनाकडून निर्बंध घालूनही बरेच जण विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. याबाबत राधानगरी पोलिसांकडून कठोर कारवाई करत तालुक्यातील सरवडे, घोटवडे, राधानगरीसह अन्य विविध ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांवर जवळजवळ 15 जणांच्या मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. COVID-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी या ठिकाणी म्हणजे जिल्ह्यामध्ये जे काही संचारबंदी आयोजित केलेली आहे त्या संचारबंदीच्या अनुषंगानं CRPC 144 गाड्या ताब्यात घेणे, विनाकारण फिरणाऱ्यांवरती कारवाई करणे आणि विनामास्कच्या कारवाई करणे याबाबत आदेशित केलेलं आहे. त्यानुसार राधानगरी तालुका या ठिकाणी गुडाळ जे गाव आहे त्या गावामध्ये कोविड पॉझिटिव्हची संख्या वाढत आहे किंवा आढळून आलेल्या आहेत आणि त्यानुसार राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डुबोलसो यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना हजेरीवर सकाळी सांगण्यात आले की बाबा जास्तीत जास्त विनामास्कच्या कारवाया करा, गाड्या डिटेन करा आणि त्यानुसार राधानगरी जे काय आहे तालुका तो प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. तर त्यानुसार विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवरती CRPC 144 प्रमाणे डिटेन करण्याची कारवाई राधानगरी पोलीस ठाण्याअंतर्गत चालू आहे. तसंच नागरिकांना एक आवाहन आहे की COVID-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नका. अत्यावश्यक सेवेची दुकानं जी काही चालू आहेत त्यामध्येसुद्धा तुम्हाला गरज असेल तर तुम्ही घरातून एकच व्यक्ती बाहेर पडा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि सॅनिटायझर आणि मास्कचा जास्तीत जास्त वापर करा. धन्यवाद. तालुक्यातील राधानगरी आणि गुडाळ या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राधानगरी शहर चारही बाजूंनी तर गुडाळ येथील एक गली प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. News 15 मराठीसाठी उत्तम पाटील, राधानगरी, कोल्हापूर.